हॅलो फ्रेंड्स युवा रेसिपीजमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत त्या रेसिपीचे नाव आहेत भाताच्या चकल्याच यालाच तांदळाच्या चकल्या अशाही म्हणतात बनवणे अगदी सोपी आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तरच तुम्हाला ही चकली व्यवस्थित बनवता येईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला चार वाटी इथं तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ धुवून घ्यायचे आहेत छान आता हे तांदूळ धुटल्यानंतर आपण हे कुकरमध्ये टाकणार आहोत पद्धतीने आणि याच्यामध्ये आपण सहा वाट्या पाणी घालणार आहोत म्हणजे तीन कप पाणी आता थोडंसं मीठ घालायचं आहे याला झाकण लावून आपण चार शिट्ट्या करून घेणार आहोत इथे चार शिट्ट्या मी काढून घेतल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता भात मस्त तयार आहे आता याला अशा प्रकारे चमच्याने छान फेटायचं आहे भात एकदम एकजीव झाला पाहिजे अशा प्रकारे एकदम छान लोणायचं आहे त्याला आपल्याला आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकायचा आहे एक चमचा तीळ टाकायचे आहे अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे हे सर्व आपण एक्ज्यू करून घेणार आहोत म्हणजेच मिक्स करून घेणार आहोत यासाठी तांदूळ तुम्ही कोणताही वापरला तरी चालेल हा रेशांचा तांदूळ आहे रेशांच्या तांदूळाचे चकले अप्रतिम बनतात तुम्ही बघू शकता मिक्चर एकदम तयार आहे चकली बनवण्यासाठीचं सा। आता आपण साचा घेणार आहोत आणि अशा प्रकारची चकलीसाठीची चकती आपण याच्यामध्ये लावणार आहोत हे मी थोडीशी मिडियम साईजची चकती लावते तुम्हाला जाळ आवडत असेल तर जाळ घातले चालतात बारीक घातले बा बारीक आवडत बारी असेल तर बारीक घाला पण जास्त पण बारीक घालू नका कारण ते व्यवस्थित होत नाही मग मीडियम आकाराचे तुम्ही लावा म्हणजे लवकर पण वाढतात आणि छान पण होतात आता आपण साचा भरून घेणार आहोत अशा प्रकारे मिश्रण जे आहे ते साच्यामध्ये भरायचं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे थंड होऊ द्यायचं नाही आहे झाकण ठेवल्याने आपलं छान पटापट चकल्या होतात बघा अशा पद्धतीने याच्यातून बघा चकली निघत आहे आता असं प्रकारचं वाईट कापड घ्यायचं आहे सुती कापड आणि त्याच्यावरती आपण चकल्या घालणार आहोत ह्या चकल्या एकदम गोलसर येत नाहीत अशाच प्रकारच्या येतात त्यामुळे अशाच प्रकारच्या चकल्या तुम्ही घालून घ्यायच्या आहेत आणि पटापट निघतात पटापट होतात अशा चकल्या मी सर्व घालून घेते आता याच प्रकारे सर्व्या चकल्या मी अशाच पाडलेल्या आहेत आणि ह्या वाढू द्यायच्या आहेत छान एक दिवस पूर्ण आणि आता ह्या काढायच्या आहेत ह्या थोड्याशा सुकल्या नंतर काढायच्या तुम्ही बघू शकता खालच्या साईडने ओलसर आहेत तर आपल्याला आता ह्या सुकवायच्या आहेत तर उल उलट साईडने ठेवायच्या प्रत्येक चकली काढून आपल्या उलट साईडने ठेवायची आहे आणि हे चकली छान आपल्याला अजून चार ते पाच तास वाढू द्यायचे आहे चार ते पाच तास वाढल्यानंतर चकल्या आपल्या तयार होतात तुम्ही बघू शकता चार वाट्या तांदूळाच्या चा, एक ते चकल्या आपल्या झालेल्या आहेत तयार अशा प्रकारे चकल्या झालेल्या आहेत आणि फुलतातसुद्धा आणि खाण्यासाठी खूप टेस्टी आहेत खूप मस्त झालेले आहेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा चला तळून बघूया तळण्यासाठी तेल गरम केलं आहे आणि तेलामध्ये आता चकली टाकलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान फुललेली आहे चकली चला दुसरी टाकून बघूया दुसरीसुद्धा खूप मस्त फुललेली आहे आणि खाण्यासाठी खाण्यासाठी खूप मस्त टेस्टी लागते ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा युवर रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जे वेल लायकन आहे त्यालाही प्रेस करा